गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आज आपल्याला पंपिंग एक्शन ऑफ हार्ट बघायचे आहे. काल आपण आर्टरी आणि वेंट्रिकल्स शिकलो, तर आज आपल्याला पंपिंग एक्शन ऑफ हार्ट म्हणजे किती बीट्स एका मिनिटामध्ये पडत असतात, सिस्टोल म्हणजे काय, डायस्टोल म्हणजे काय, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे कंडक्टिंग टिश्यूज आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात, ज्यांचं काम असतं की ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. ठीक आहे, ज्यांना म्हणतो आपण की ब्लड कंडक्ट करणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर ते कंडक्टिंग टिश्यूज सुद्धा आपल्याला बघायचे. ते तुम्हाला फक्त मेन्शन केलेत की या प्रकारचे कंडक्टिंग टिश्यूज तुमच्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात. आपण पंपिंग ऍक्शन ऑफ हार्टमध्ये सांगितलंय की कशा प्रकारे किंवा सिस्टोल म्हणजे काय, डायस्टोल म्हणजे काय, एका मिनिटाला किती बीट्स पडतात, त्याच्यानंतर हार्ट रेट म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर हे सगळं आपल्याला पंपिंग ऍक्शन ऑफ हार्टमध्ये सांगितलंय. तर आपल्याला वन बाय वन बघायचंय. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट बघणार आहोत. ठीक आहे, तर आज आपल्याला काय बघायचंय, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. फर्स्ट पॉईंट काय सांगितलंय, हार्ट ऍक्ट्स ऍज मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, हार्ट काय म्हणून ऍक्ट होत असतो, तर तो एक मेन पंपिंग ऑर्गन सर्क्युलेटरी सिस्टीमचा म्हणून ऍक्ट होत असतो, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आपल्या पूर्ण बॉडीमधलं हार्टमध्ये येत असतं आणि त्याच्या ऑक्सिजनेशनसाठी ते लंग्सकडे पाठवलं जातं. लंग्समध्ये एकदा का त्याचं ऑक्सिजनेशन झालं की ते ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून ते आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सकडे काय केलं जातं, डिस्ट्रीब्युट केलं जातं. ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणत असतो की पंपिंग ऍक्शन असते ती एका प्रकारची. ठीक आहे, की जी घडवून आणण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये हार्ट करत असतं, म्हणून म्हटलंय की हार्ट इज दी मेन पंपिंग ऑर्गन ऑफ अवर सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, सेकंड पॉइंट काय सांगितलंय की पंपिंग ऍक्शन इज ब्रॉट अबाउट बाय रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. मग आता ही जी पंपिंग ऍक्शन असते, ठीक आहे, तर ती कोण घडवून आणतं, तर इट इज ब्रॉट अबाउट बाय रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. रिदमिक म्हणजे काय, की एका पाठोपाठ एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन या प्रोसेसेसच्या मदतीने ही पंपिंग ऍक्शन जी आहे ती घडवून आणली जाते. आता कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जेव्हा आर्ट्रियामध्ये ब्लड येणार, राईट आर्ट्रियममध्ये ब्लड येणार डिऑक्सिजनेटेड आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्स मधून, म्हणजे तो अप्पर बॉडी पार्ट असेल किंवा लोअर बॉडी ऑर्गन्स असतील, तर तिथलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं हे राईट आर्ट्रियममध्ये येत असतं थ्रू सुपेरियर अँड इन्फेरियर वेना केव्हा, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. तर हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते एकदा का राईट आर्ट्रियममध्ये आलं की त्याच्यानंतर ब्लडची एंट्री झाल्यामुळे काय होणार, की आपले जे आर्ट्रियम असतात किंवा आपला जो आर्ट्रिया असतो राईट आर्ट्रिया तो कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजे काय, की ब्लडची एंट्री त्याच्यामध्ये झाल्यामुळे त्याच्या वॉलवर प्रेशर क्रिएट होणार. का, कारण की पहिले ते पोकळ होतं, होलं होतं, रिकाम होतं, पण आता त्याच्यामध्ये ब्लड एंटर झालंय. ब्लड एंटर झाल्यामुळे त्याच्या वॉलवर जे प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामध्ये जी स्वेलिंग येते त्याला आपण म्हणत असतो कॉन्ट्रॅक्शन. आणि राईट आर्ट्रियम मधून मग ते जे ब्लड आहे डिऑक्सिजनेटेड ते नंतर राईट वेंट्रिकल मध्ये पाठवलं जातं, राईट. तर थ्रू व्हेरियस वॉल्स आपण पाहिलं काल की कोणत्या कोणत्या प्रकारचे वॉल्स प्रेझेंट असतात, तर काय केलं जातं की ते राईट आर्ट्रियम मधलं जे ब्लड आहे ते राईट वेंट्रिकल मध्ये पाठवलं जातं, राईट. तर मग आर्ट्रियम काय होणार, रिलॅक्स होणार आणि वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, जेव्हा आर्ट्रियम मध्ये राईट आर्ट्रियम मध्ये ब्लड आलं तेव्हा राईट आर्ट्रियम कॉन्ट्रॅक्ट झालं, राईट आर्ट्रियम मधलं ब्लड गेलं वेंट्रिकल्स मध्ये तेव्हा मग जे आर्ट्रियम होतं ते रिलॅक्स होणार आणि जे वेंट्रिकल्स होते ते कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, का, कारण की राईट आर्ट्रियम मधलं ब्लड हे राईट वेंट्रिकल मध्ये येत आहे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे रिदमिक एका पाठोपाठ एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही प्रोसेस सुरू असते. ठीक आहे, तर मग म्हणून काय म्हटलंय की ही जी पंपिंग ऍक्शन असते हार्टची ते घडवून आणण्याचं काम कोण करत असतं, तर हे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट घडवून आणत असतं. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय की हे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन आहे ते घडवून आणण्याचं काम कोण करत असतं, तर कार्डियक मसल्स और हार्ट मसल्स. हार्ट मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या मसल्स असतात त्यांना आपण कार्डियक मसल्स किंवा हार्ट मसल्स असं म्हणतो. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल म्हणजे काय, की जेव्हा आपल्या हार्टमध्ये ब्लड येणार, ठीक आहे, वेदर ते राईट आर्ट्रियम असेल, राईट वेंट्रिकल असेल, लेफ्ट आर्ट्रियम असेल किंवा लेफ्ट वेंट्रिकल असेल, तर जेव्हा हे ब्लड आपल्या हार्टमध्ये येणार, ठीक आहे, तर तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, राईट. मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या वॉलवर प्रेशर क्रिएट होत असतं, तर जेव्हा ब्लडची एंट्री होणार तेव्हा आपलं जे हार्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, तर
कॉन्ट्रैक्शन जे हार्ट चलो सिस्टोल ठीक है वाइल रिलैक्सेशन जे हार्ट मसल्स डायस्टोल कारण रिलैक्सेशन कॉन्ट्रैक्शन अपने हार्ट मधले मसल्स घड़वन आणत असतात ठीक है तर असो इथे काय सांगितलंय की जेव्हा हार्ट मसल्स कॉन्ट्रैक्ट होणार तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार सिस्टोल जेव्हा हार्ट मसल्स रिलैक्सिंग पोजिशन ला येणार तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार सिस्टोल कॉन्ट्रैक्शन म्हणजे सिस्टोल आणि रिलैक्सेशन म्हणजे डायस्टोल ठीक है कॉन्ट्रैक्शन म्हणजे सिस्टोल ठीक है वेल रिलैक्सेशन म्हणजे डायस्टोल हे लक्षात ठेवायचे कि नेहमी हार्ट मसल्स जेव्हा कॉन्ट्रैक्ट होणार त्यांच्या वॉल्वर जेव्हा प्रेशर क्रिएट होणार सिस्टोल वाइल जेव हार्ट मसल्स रिलैक्स होना डायस्टोल ठीक है नेक्स्ट पॉइंट सिंगल सिस्टोल फॉलोड बाय डायस्टोल मेक्स वन हार्ट बीट सिंगल सिस्टोल प्लस सिंगल डायस्टोल इज इक्वल्स टू वन हार्ट बीट दुसरे वर्ड्स मध्ये म्हणू शकता वन कॉन्ट्रैक्शन प्लस वन रिलैक्सेशन इज इक्वल टू युअर वन हार्ट बीट ठीक है कॉन्ट्रैक्शन सिस्टोल रिलैक्सेशन डायस्टोल राइट वन सिस्टोल प्लस वन डायस्टोल इज इक्वल टू योर वन हार्ट बीट तुम्हारी जी एक हार्ट बीट ती एक सिस्टोल एक डायस्टोल बनने कि एक कॉन्ट्रैक्शन एक रिलैक्सेशन मिळून जी बीट तैयार होते तुम्हें युअर वन हार्ट बीट ठीक है नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय हार्ट बीट 70 to 72 टाइम्स पर मिनिट हे तुम्हाला माहिती आहे की हार्ट जे असतं आपलं ते एका मिनिटाला 70 to 72 ठोके त्याचे पडत असतात ठीक आहे किंवा तेवढ्या बीट्स एका मिनिटामध्ये आपल्या हार्ट मध्ये पडत असतात तर किती बीट्स असतात काय सांगितलंय मी 70 to 72 बीट्स एवढ्या एका मिनिटाला तुमच्या हार्ट मध्ये पडत असतात म्हणून काय म्हटलंय की हार्ट बीट 70 to 72 टाइम्स पर मिनिट इज कॉल्ड एज हार्ट रेट आणि त्यालाच तुम्ही म्हणत असता तुमचा हार्ट रेट ठीक है कारण एका मिनिटामध्ये 70 to 72 ठोके तुमच्या हार्ट मध्ये पडत असतात आणि त्या रेटलाच तुम्ही म्हणता हार्ट रेट ठीक है नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय ड्यूरिंग ईच हार्ट बीट वेंट्रिकल्स पंप अबाउट 70 ml ऑफ ब्लड प्रत्येक हार्ट बीटच्या वेळी तुमचा हार्ट किती ब्लड पंप करत असतं 70 ml ब्लड पंप करत असतं आणि यालाच तुम्ही म्हणत असता स्ट्रोक वॉल्यूम ठीक है दिस इज कॉल्ड अ स्ट्रोक वॉल्यूम म्हणजे एका बीटच्या वेळी तुमचं हार्ट 70 ml एवढं ब्लड पंप करत असतं ठीक है तर त्या हे जे 70 ml चं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं की एका बीटच्या वेळी 70 ml ब्लड काय होणार तुमच्या हार्ट मध्ये पंप होणार ठीक है मग आता एका बीटच्या वेळी एवढं ब्लड जर पंप होतंय ठीक है तर बीट्स किती पळतात बाळांनो 70 to 72 एवढ्या बीट्स तुमच्या हार्ट मध्ये पडत असतात ठीक है तर मग गुणेला तेवढा आपल्याला कॅल्क्युलेशन करावा लागणार ठीक है त्याच्या आधी असो ते नंतर मी तुम्हाला सांगते पण आधी काय सांगितलंय मी की एका बीटच्या वेळी किती ब्लड पंप केलं जातं 70 ml एवढं ब्लड पंप केलं जातं तर त्याला तुम्ही म्हणत असता स्ट्रोक वॉल्यूम प्लस याच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलं वन सिस्टोल प्लस वन डायस्टोल इज इक्वल टू हार्ट बीट वेगळं स्ट्रोक वॉल्यूम काय की एका बीटच्या वेळी 70 ml ब्लड पंप केलं जातं याला तुम्ही म्हणता स्ट्रोक वॉल्यूम ठीक आहे नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय इट मीन्स हार्ट पंप 72 × 70 ml म्हणजे 72 बीट्स तुमच्या मी तुम्हाला सांगितलं की किती बीट्स पडतात तुमच्या हार्ट मध्ये 72 बीट्स पडत असतात एका मिनिटाला राईट तर मग 72 × 70 का असं कॅल्क्युलेशन केलं आपण मी तुम्हाला सांगितलं की एका बीटच्या वेळी 70 ml एवढं ब्लड पंप होत असतं राईट तर मग एका बीटच्या वेळी जर 70 ml ब्लड पंप होत असेल तर हार्ट बीट पडतात 72 मग 72 दॅट इज हार्ट बीट गुणेला 70 ml दॅट इज स्ट्रोक वॉल्यूम म्हणजे हार्ट बीट इंटू स्ट्रोक वॉल्यूम इज इक्वल्स टू 5040 ml विच इज सिमिलरली इक्वल्स टू विच इज किंवा अप्रॉक्सिमेटली इट इज इक्वल्स टू 5 liter ब्लड ठीक है म्हणजे 5040 एवढं त्याचा मल्टीप्लिकेशन येतं एवढं ब्लड तुमचं तेवढ्या बीट्सच्या वेळी काय होत असतं किंवा एका मिनिटाला एवढं ब्लड तुमचं काय होत असतं पंप होत असतं ठीक है तर अप्रॉक्सिमेटली किंवा सुमारे ते काय 5040 म्हणजे सिमिलरली किंवा ते कशा एवढं आहे तर इट इज अप टू 5 liter ब्लड ठीक है नेक्स्ट काय सांगितलंय पर मिनिट एका मिनिटाच्या वेळी एवढं ब्लड पंप होत असतं तुमच्या बॉडीमध्ये कारण की 72 बीट्स तुमच्या एका मिनिटामध्ये पडत असतात ठीक आहे राईट म्हणजेच मग याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की अप्रॉक्सिमेटली 5 liter एवढं ब्लड तुमच्या हार्ट थ्रू पंप होत असतं एका मिनिटाला ठीक आहे कारण एका मिनिटामध्ये किती बीट्स पडत असतात तर 72 बीट्स पडत असतात
तर मग त्याला काय म्हटलं त्यांनी इट इज कॉल्ड ॲज अ कार्डियक आउटपुट. आणि हे जे 5 लिटर कॅल्क्युलेशन तुमचं शेवटी आलंय यालाच तुम्ही म्हणता बाळांनो कार्डियक आउटपुट. म्हणजे 72 हे काय आहे हार्टबीट आहे इंटू काय केलं आपण स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम किती असतो 70 ml चा. ठीक आहे 70 ml एवढं जे ब्लड आहे ते एका हार्टबीटच्या वेळी तुमचा पंप होत असतं. मग 72 × 70 केलं आपण आणि त्याची जी मल्टिप्लिकेशन होतं ते काय आलं 5040 एवढं आलं विच इज अप्रॉक्सिमेटली 5 लिटर. ठीक आहे अपटू 5 लिटर ब्लड एका तुमच्या एका मिनिटामध्ये एवढं ब्लड पंप होत असतं रेट. आणि या एका मिनिटामध्ये एवढं जे ब्लड पंप होत असतं त्यालाच तुम्ही म्हणता बाळांनो कार्डियक आउटपुट विच इज 5 लिटर अप्रॉक्सिमेटली किंवा सुमारे किती सांगितलंय 5 लिटर. ठीक आहे दॅट्स इट. हे होतं पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. काय सांगितलं मी आपण परत रिवाइज करूया. पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ युअर सर्क्युलेटरी सिस्टीम. तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मधला सगळ्यात मेन पंपिंग ऑर्गन कोणता आहे हार्ट आहे. सेकंड पॉइंट आपण काय पाहिला की पंपिंग ऍक्शन कोण घडवून आणण्याचं काम करतं तर रिदमिक म्हणजे एका पाठोपाठ होणारं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे जे प्रोसेसेस आहे यांच्या मदतीने हे जे पंपिंग ऍक्शन असतं तुमच्या हार्टचं ते घडवून आणलं जातं. ठीक आहे नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं मी की हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन कोण घडवून आणतं तर हार्ट मसल्स किंवा त्यांनाच तुम्ही कार्डियक मसल सुद्धा म्हणू शकता. ज्या मसल्स आपल्या हार्टशी रिलेटेड असतात त्यांना आपण काय म्हणत असतो कार्डियक मसल्स किंवा त्यांनाच आपण म्हणू शकतो हार्ट मसल्स. ठीक आहे तर नंतर काय सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच सिस्टोल आणि रिलॅक्झेशन म्हणजेच डायस्टोल. ठीक आहे इकडे सांगितलं सिस्टोल आणि डायस्टोल. जेव्हा तुमच्या हार्ट मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार त्यांच्यावर प्रेशर क्रिएट होणार तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार सिस्टोल. व्हाईल जेव्हा तुमच्या हार्ट मसल्स रिलॅक्स होणार. ठीक आहे का रिलॅक्स केव्हा होतात जेव्हा ब्लड समोर पाठवलं जातं तेव्हा आधीच्या ज्या मसल्स आहे हार्टच्या त्या रिलॅक्स होणार. ठीक आहे तर जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार सिस्टोल. व्हाईल जेव्हा त्या रिलॅक्स होणार तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार डायस्टोल. ठीक आहे म्हणजेच वन कॉन्ट्रॅक्शन प्लस वन रिलॅक्झेशन इज इक्वल टू युअर वन बीट. ठीक आहे तर तेच सांगितलंय किंवा वन सिस्टोल प्लस वन डायस्टोल मेक्स युअर वन हार्ट बीट. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल मिळून तुमची एक हार्टबीट काय होत असते तयार होत असते. आणि एका मिनिटाला तुमचे किती ठोके पडत असतात तर अबाउट 70 to 72 टाइम्स तुमचं हार्टबीट करत असतं एका मिनिटाला राईट. मग नंतर काय सांगितलं मी की प्रत्येक हार्टबीटच्या वेळी तुमचं जे हार्ट आहे किंवा प्रत्येक बीटच्या वेळी किती ml ब्लड पंप केलं जातं 70 ml एवढं ब्लड पंप केलं जातं त्याला तुम्ही म्हणता स्ट्रोक व्हॉल्यूम. मग एका बीटच्या वेळी जर एवढं ब्लड पंप केलं जात आहे तर बीट किती पडत असतात एका मिनिटामध्ये 70 to 72 आपण 72 घेऊ. ठीक आहे कारण नॉर्मली 72 बीट्सच पडत असतात एका मिनिटाला. तर मग 72 × 70 ml ब्लड दॅट इज हार्टबीट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल टू होतं 5040 विच इज सिमिलरली इक्वल टू 5 लिटर. तर 5 लिटर एवढं ब्लड तुमचं एका मिनिटाला पंप केलं जातं. ठीक आहे याला तुम्ही म्हणत असता कार्डियक आउटपुट. तर ओके दॅट्स इट. हे होतं पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. नेक्स्ट आपल्याला बघायचंय कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय की हे जे पंपिंग ऍक्शन आहे हे कोण घडवून आणतं किंवा कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे की कशा प्रकारे तिथे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट होते नंतर ते कॉन्ट्रॅक्शनचे मेसेजेस किंवा इम्पल्सेस सिग्नल्स कुठे पाठवले जातात कशा प्रकारे मग नंतरचे मसल्स रेडी होणार फॉर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन किंवा फॉर पंपिंग. तर हे कंडक्टिंग टिश्यूज आहेत हार्टचे की ज्या कंडक्टिंग टिश्यूजचं नेमकं काम काय असतं हे आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला बघायचं व्हॉट इज कंडक्टिंग टिश्यूज. ठीक आहे तर हे तुम्हाला माहिती आहे ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायोजेनिकचा मिनिंग काय होतं की तुमचं जे हार्ट असतं किंवा आपलं जे हार्ट असतं ते मसल्सपासून लॉट ऑफ मसल्सपासून बनलेलं असतं म्हणून आपण म्हणतो की ह्युमन हार्ट इज मायोजेनिक दॅट इज इट इज मेड अप ऑफ लॉट ऑफ मसल्स. ठीक आहे की ज्यांच्या मदतीने किंवा ज्या मसल्सच्या मदतीने ज्याला तुम्ही हार्ट मसल्स किंवा कार्डियक मसल्स सुद्धा म्हणू शकता तर त्या मसल्सच्याच मदतीने काय होत असतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन घडून येत असतं राईट. तर मग अशा लॉट ऑफ मसल्स तुमच्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात म्हणून आपण काय म्हणतो ह्युमन हार्ट कसं असतं मायोजेनिक असतं. दिस विल बी युअर फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय सांगितलं इट शोज ऑटोरिदमिसिटी. इट शोज ऑटोरिदमिसिटी म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन होणार रिलॅक्झेशन होणार परत कॉन्ट्रॅक्शन होणार परत रिलॅक्झेशन होणार म्हणजे अशी रिदमिक
कॉन्ट्रैक्शन रिलैक्सेशन अपने हार्ट मध्ये काय होत असतात ऑटोमॅटिकली सुरू असतात त्याचे कुठल्याही प्रकारचे सिग्नल्स म्हणजे असे की ब्रेन कडे पाठवले जात नाही की आता कॉन्ट्रैक्शन झाले आता रिलैक्सेशन घडवून आणायचे तर हार्ट मध्येच तिथल्या तिथे सगळे इम्पल्सेस पूर्ण मसल्सना पाठवले जातात आणि त्याच्या मदतीने कॉन्ट्रैक्शन रिलैक्सेशन घडवून आणलं जातं म्हणून काय म्हटलंय इट शोज ऑटोरिदमिसिटी. देन कंडक्टिंग टिश्यूज कोणते कोणते असतात मग तर कंडक्टिंग टिश्यूज कन्सिस्ट ऑफ एसए नोड त्यालाच तुम्ही म्हणता साइनू आर्ट्रियल नोड. सेकंड इज एव्ही नोड दॅट इज आर्ट्रियो वेंट्रिक्युलर नोड. वाई थर्ड वन इज पर्किंजे फायबर्स अँड फोर्थ वन इज बंडल ऑफ हिस. ठीक आहे तर हे सगळे काय आहेत कंडक्टिंग टिश्यूज आहेत की ज्या कंडक्टिंग टिश्यूजच्या मदतीने जे आपलं हार्ट आहे त्याच्यामधली कंडक्टिंग सिस्टीम काय करत असते कार्यरत असते किंवा त्याचं फंक्शनिंग सुरू असतं. तर एसए नोडचं थोडाफार दोन एक पॉइंट सांगितलाय की एसए नोड इज प्रेझेंट ऍट अप्पर राईट कॉर्नर ऑफ राईट आर्ट्रियम. राईट आर्ट्रियम जे आहे त्याच्या अप्पर मोस्ट कॉर्नरला किंवा उजव्या साईडच्या वरच्या कॉर्नरला हे एसए नोड किंवा साइनू आर्ट्रियल नोड प्रेझेंट असतं. ठीक आहे वाई एव्ही नोड जे असतात तर एव्ही नोड जे असतात ते राईट आर्ट्रियमच्या बेस म्हणजे राईट आर्ट्रियम जे आहे त्याच्या बेसला प्रेझेंट असतं. ठीक आहे की मग त्या एव्ही नोडचे इम्पल्सेस नंतर पर्किंजे फायबर्स थ्रू किंवा बंडल ऑफ हिस थ्रू काय केलं जातं वेंट्रिकल्स कडे पाठवलं जातात जेणेकरून वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील किंवा रिलॅक्स होतील. ठीक आहे तर असं ते आपल्याला परत उद्या डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर एसए नोड म्हणजे साइनू आर्ट्रियल नोड ते कुठे प्रेझेंट असतात तर राईट आर्ट्रियमच्या अप्पर मोस्ट किंवा वरच्या कॉर्नरमध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये हे एसए नोड किंवा साइनू आर्ट्रियल नोड प्रेझेंट असतं. ठीक आहे सेकंड एव्ही नोड और आर्ट्रियो वेंट्रिक्युलर नोड. थर्ड वन इज पर्किंजे फायबर्स अँड फोर्थ वन इज बंडल ऑफ हिस. ठीक आहे त्याचे फंक्शन्स आपण उद्या बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि सगळ्यात लास्ट पॉईंट काय सांगितलाय मॉडिफाईड मस्क्युलर फायबर्स आर ऑल्सो प्रेझेंट किंवा या कंडक्टिंग टिश्यूज मध्ये आणखी काही मॉडिफाईड मसल फायबर्स सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याचं काम काय असतं विच कंट्रोल्स बीटिंग रेट ऑफ हार्ट. आपल्या हार्टचा जो बीटिंग रेट असतो तो कंट्रोल करण्याचं काम हे मॉडिफाईड फायबर्स करत असतात ज्यांना तुम्ही म्हणता ऑटोरिदमिक फायबर्स. ठीक आहे म्हणजे हार्टची जी ऑटोरिदमिसिटी असते ती कशामुळे असते तर ही असते या मॉडिफाईड मस्क्युलर फायबर्समुळे. ठीक आहे ज्यांना तुम्ही म्हणता ऑटोरिदमिक फायबर्स. ठीक आहे ऑटोरिदमिक फायबर्सचं काम काय असतं की हार्टचा जे बीटिंग रेट आहे तो कंट्रोलमध्ये ठेवणे. ठीक आहे तर असं हे होते कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. हे कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट जे आहे ते डिटेलमध्ये आपल्याला उद्या बघायचे की कशा प्रकारे एसए नोड काम करतं कशा प्रकारे एव्ही नोड काम करतं पर्किंजे फायबर्सचा रोल काय आहे बंडल ऑफ हिस कोणत्या प्रकारचा रोल प्ले करत असतात कंडक्टिंग सिस्टीम मध्ये ते आपल्याला बघायचंय. तर हे होते कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. काय सांगितलं की हार्ट काय असतं आपलं ह्युमन हार्ट जे असतं ते मायोजेनिक असतं की जे मसल्स पासून बनलेलं असतं. सेकंड ते ऑटोरिदमिसिटी शो करतं. देन कंडक्टिंग टिश्यूज कोणते कोणते होते एसए नोड एव्ही नोड पर्किंजे फायबर्स आणि बंडल ऑफ हिस. इन ऍडिशन टू दॅट परत मॉडिफाईड मस्क्युलर फायबर्स प्रेझेंट असतात ज्यांना तुम्ही ऑटोरिदमिक फायबर म्हणता. आणि या ऑटोरिदमिक फायबरचं काम काय असतं की हार्टचा जो बीटिंग रेट असतो तो मेंटेन ठेवणे किंवा कंट्रोल ठेवणे. ठीक आहे आणि या मसल्सच्या मदतीनेच आपला हार्ट काय शो करत असतो ऑटोरिदमिसिटी शो करत असतो. ठीक आहे तर दॅट्स इट. हे होतं पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट आणि कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट की कोणते कोणते कंडक्टिंग टिश्यूज आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात किंवा आपल्या हार्टमध्ये कशा प्रकारची पंपिंग ऍक्शन जी असते ती फंक्शनिंग करत असते. ठीक आहे तर उद्या आपल्याला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट बघायचंय याचे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. ओके दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय हॅव अ गुड डे.